Dear student, in the last lecture, we have seen sublimation and its example. Next, use your brain power. आपल्याला काय करायचे, थोडंसं असणार जे काही डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी वापरायला सांगितलंय. वन ओपनिंग ए बॉक्स ऑफ कॅम्फर, इट स्मेल स्प्रेड ऑल अराउंड. व्हाय डज धिस हॅपन? तो पहा या ठिकाणी कॅम्फर, कॅम्फर म्हणजे कापूर. तर सर्वसाधारणपणे कापडाचा असणारा जे काही बॉक्स जे आहे तर ते बॉक्स आपण त्या ठिकाणी ओपन केलं तर ते कापडा कापडाचं बॉक्स त्या ठिकाणी ओपन केल्यानंतर त्याचा असणारा जो काही वास जो आहे तर तो वास काय तर चहूबाजूला त्या ठिकाणी पसरतो. तर तो का पसरतो त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले पहा की कॅम्फर इज ए सबस्टन्स दॅट शो सब्लिमेशन. कॅम्फर असा त्या ठिकाणी पदार्थ आहे, असा पदार्थ आहे म्हणजे संप्लवनशील त्या ठिकाणी पदार्थ आहे. त्या ठिकाणी आपण संप्लवन किंवा सब्लिमेशनची त्या ठिकाणी व्याख्या पाहिली. द चेंज ऑफ ए सॉलिड सबस्टन्स डिरेक्टली इन टू ए गॅस आर व्हेपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इन टू ए लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेशन. म्हणजे त्या ठिकाणी अशा प्रकारचा पदार्थ, स्थायीरूप पदार्थ, की त्या स्थायीरूप पदार्थाला आपण त्या ठिकाणी उष्णता जर दिली तर त्याचं द्रवामध्ये रूपांतरण होता काय होता नसते, डायरेक्ट त्या ठिकाणी वाफेमध्ये रूपांतर होता नसते, तर त्यालाच त्या ठिकाणी सब्लिमेशन त्या ठिकाणी म्हटलेले. इथे सुद्धा आपल्या लक्षात येता नसते की असणारा जो काही कापूर जो आहे तर तो कापूर काय करता नसतो तर त्या ठिकाणी संप्लवनशील त्या ठिकाणी पदार्थ. अँड देअर फोर इट चेंजेस सॉलिड टू गॅसेस फॉर्म अँड दस द स्मेल स्प्रेड ऑल अराउंड द रूम ॲज सून ॲज वी ओपन द बॉक्स. आणि म्हणून या ठिकाणी असणारा जो काही कापूर जो आहे तर कापराचं रूपांतर त्या ठिकाणी काय होता नसते, डायरेक्ट गॅसेस फॉर्ममध्ये त्या ठिकाणी होता नसते. आणि गॅसेस फॉर्ममध्ये त्या कापराचं रूपांतर झाल्यामुळं त्याचा असणारा जो काही वास जो आहे तर तो वास त्या ठिकाणी सभोवताली पसरताना दिसतो. आणि म्हणून लगेचच त्या ठिकाणी ते बॉक्स उघडल्याबरोबर काय होता नसते तर त्या ठिकाणी तो कापराचा असणारा जो काही वास जो आहे तर तो वास त्या ठिकाणी चहूबाजूला काय होता नसतो, आपल्याला त्या ठिकाणी पसरताना दिसतो. नेक्स्ट कॅन यू टेल म्हटलेलं आहे. आता सांगायचं आपल्याला की पहिला प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे की हाऊ विल यू आयडेंटिफाय द फॉलोइंग. खाली दिलेले जे काही ऑब्जेक्ट जे आहे तर ते ऑब्जेक्ट तुम्ही कसे ओळखाल. फर्स्ट ए ग्लास, इज इट मेड ऑफ प्लास्टिक, स्टील ऑर ग्लास. आता या ठिकाणी काच, आपल्याला माहिती काच कशाची बनलेली असते. आता काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे ए ग्लास इज मेडअप ऑफ ए ग्लास ॲज इट इज ए ट्रान्सपरंट. पाहता सर्वसाधारणपणे असणारी जी काही काच जी आहे तर ती काच कशाची बनलेली आहे, तर त्या ठिकाणी ती पुन्हा आपल्या लक्षात येईल की ग्लासची बनलेली. मागे आपण पाहिलं की ग्लास जे आहे तर ते ग्लास त्या ठिकाणी असणारी जी काही सँड किंवा सिलिका जी आहे तर त्या सिलिकेपासून त्या ठिकाणी बनलेली आहे. सेकंड ए रॉड, आयर्न ऑर ॲल्युमिनियम. जे सर्वसाधारणपणे असणारा जो काही रॉड, तर रॉड म्हणजेच काय म्हणताना दिसतो, तर सर्वसाधारणपणे रॉड जो आहे तर तो रॉड आपण कशाला म्हणताना दिसतो सांगता येईल तुम्हाला. पाहता या ठिकाणी रॉड म्हणजे त्याला आपण सळई म्हणताना दिसतो, किंवा आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लोखंडाची असणाऱ्या काही सळया ज्या आहेत तर त्या सळया या ठिकाणी दाखवलेल्या आहे. म्हणजे अशा पद्धतीचे असणारे काही रॉड जे आहेत तर त्या रॉड लोखंडाच्या बनलेल्या आहेत की ॲल्युमिनियमच्या त्या ठिकाणी बनलेल्या आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी काय केलेले विचारलेलं आहे. तर आपल्याला निश्चितच सांगता येईल की रॉड इज मेडअप ऑफ आयर्न ॲज इट इज सीन टू बी ए ऑपेक अँड डार्क. या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही सळया ज्या आहेत तर त्या सळया त्या ठिकाणी लोखंडाच्या त्या ठिकाणी बनलेल्या असतात, कारण ते आपल्या लक्षात येतं नसते की त्या कशा आहेत, अपारदर्शक आहेत. त्याच्यानंतर त्या डार्क म्हणजे काय आहेत तर सर्वसाधारणपणे त्याला त्या ठिकाणी त्या गडद आहेत असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढे ए डोर वुडन ऑर ग्लास. या ठिकाणी दरवाजा आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसतोय, तर तो असणारा जो काही दरवाजा जो आहे तर तो दरवाजा कशाचा बनलेला आहे, तर निश्चितच आपल्याला सांगता येईल की डोर इज ए वुडन ॲज इट इज सीन टू बी ऑपेक, अपारदर्शक त्या ठिकाणी तो दरवाजा जो आहे तर तो दरवाजा त्या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतर फोर ए व्हाईट पावडर, साल्ट ऑर चॉक पावडर. त्या ठिकाणी पांढऱ्या अशा प्रकारची जे काही पावडर जी आहे, मग ती त्या ठिकाणी पहा, या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारची जी काही व्हाईट पावडर जी आहे तर ती व्हाईट पावडर त्या ठिकाणी दिसते.
मग ती त्या ठिकाणी साल्टची म्हणजे मिठाची बनलेली आहे की चॉक पावडरची बनलेली आहे, तर आता पहा काय काय उत्तरं सांगता येईल आपल्याला. द पावडर कॅनॉट बी आयडेंटिफाईड जस्ट लाईक दॅट, बट इट विल हॅव टू बी डिझॉल्व इन द वॉटर. जिची काही पावडर जी आहे तर ती पावडर आपल्याला त्या ठिकाणी ओळखू येणार नाही. मग ती असताना जी काही पावडर जी आहे तर ती पावडर काय करावं लागेल आपल्याला, त्या ठिकाणी पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी मिक्स करावं लागेल. दुसरं आपल्याला सांगता येईल की चॉक पावडर विल नॉट डिझॉल्व इन द वॉटर. आपल्याला माहिती की त्या ठिकाणी ती मिठाची बनलेली आहे व्हाईट पावडर की त्या ठिकाणी ती चॉकची बनलेली आहे, याच्यासाठी ती असणारी जे काही व्हाईट पावडर जे आहे तर ती व्हाईट पावडर आपल्याला त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्या ठिकाणी टाकावं लागेल, आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ती आयडेंटिफाय करता येईल. याच्यानंतर आपल्याला हे माहीत आहे की चॉक पावडर विल नॉट डिझॉल्व इन वॉटर. खडूची असणारी जी काही भुकटी जी आहे तर ती भुकटी त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्या ठिकाणी विरघळणार नाही. व्हाईल साल्ट कॅन डिझॉल्व, परंतु मीठ जर त्या ठिकाणी जर असेल तर ते मात्र काय होतं असते, पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी विरघळेल. अँड धिस टेस्ट कॅन टेल अस द कंटेंट, आणि त्याची जी काही चव जी आहे तर ती चव घेऊन आपल्याला सांगता येईल की नेमकी ती असणारी जी काही व्हाईट पावडर जी आहे तर ती व्हाईट पावडर नेमकी काय आहे, की त्या ठिकाणी साल्ट आहे की चॉक पावडर आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल सांगता येईल. नेक्स्ट, टू आन्सर द अबव क्वेश्चन यू कन्सिडर देअर प्रॉपर्टीज, दॅट इज देअर ट्रान्सपरन्सी, हार्डनेस, वेट, कलर, द साऊंड प्रोड्यूस फ्रॉम इट, सोल्युबिलिटी इन द वॉटर, एक्सेट्रा. पण की सर्वसाधारणपणे वर असणारे जे काही चार प्रश्न जे आहेत तर त्या चार प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण त्यांचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत, विविध अशा प्रकारचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत, तर त्या गुणधर्मांचा आपण त्या ठिकाणी विचार केला. पहिला कोणता गुणधर्म दिलेला आपल्याला, तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे लक्ष देताना दिसते की ट्रान्सपरन्सी. तर ट्रान्सपरन्सी म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांची असणारी जे काही ट्रान्सपरन्सी, याचाच अर्थ त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की ती पारदर्शकता जी आहे, म्हणजे आरपार त्या ठिकाणी दिसते की नाही, त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी ट्रान्सपरन्सी. दुसरी प्रॉपर्टीज दिलेली आपल्याला त्या ठिकाणी हार्डनेस, म्हणजे ते कठीण आहेत का. त्याच्यानंतर जो पुढचं आपल्याला दिलेलं, त्याचं असणारे जे काही वेट जे आहे तर, म्हणजे त्याचं असणारे जे काही वजन जे आहे तर त्या वजनाचा सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार करू. त्याच्यानंतर त्याचा असणारा जो काही कलर जो आहे तर तो कलर नेमका कसा आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं साऊंड प्रोड्यूस फ्रॉम इट, त्याच्यापासून नेमका कशा पद्धतीचा आवाज जो आहे तर तो आवाज त्या ठिकाणी निघतो. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी इन द वॉटर, पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी विरघळतो का. अशा प्रकारचे विविध अशा प्रकारचे असणारे जे काही प्रॉपर्टीज जे आहेत तर त्या प्रॉपर्टीजचा आपण त्या ठिकाणी वापर करून त्या ठिकाणी काय करता दिसतोय की तो पदार्थ जो आहे तर तो पदार्थ नेमका कशाचा बनलेला आहे हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. वा पुढे, सबस्टन्सेस कॅन बी आयडेंटिफाय बाय स्टडिंग देअर प्रॉपर्टीज, आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की हा जे काही गुणधर्म जे आहेत, या गुणधर्माच्या अभ्यासानं आपल्याला विविध अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी आपल्याला ओळखता येतात. दे कॅन बी पुट टू यूज अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज, आणि म्हणून त्यांचा गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्मानुसार आपल्याला त्या ठिकाणी ते वापरता येतात. आणि म्हणून सर्वसाधारणपणे लेटेस्ट स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्सेस इन ग्रेटर डिटेल, आणि म्हणून हे जे काही पदार्थांचे हे जे काही गुणधर्म जे आहेत तर त्या गुणधर्मांचा आपण सविस्तर अशा प्रकारचा असणारा जो काय अभ्यास जो आहे तर तो अभ्यास त्या ठिकाणी करूया. त्याच्यानंतर पुढे पहिलं आपल्याला दिलेलं आहे की प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस, पदार्थांचे असणारे जे काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्माचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. लेटस ट्राय धीस म्हटलेले, म्हणजे सर्वसाधारणपणे ही जी काही कृती जी आहे तर ती कृती आपल्याला त्या ठिकाणी करून पाहायला सांगितली. पण आता काय सांगितले की व्हॉट विल हॅपन इफ प्रेशर इज ॲप्लाइड ऑन ए सबस्टन्स लाईक चॉक, ब्रिक, ॲलम, ग्लास, अरे राजगिरा वडी. पाहता काय काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे असणारा जो काही चॉक म्हणजे खडू, ब्रिक म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला वीट म्हणता येईल, आलम म्हणजे तुरटी, काच किंवा राजगिऱ्याची असणारी जी काही वडी जी आहे तर ती वडीला काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी पुरेसा त्या ठिकाणी दाब द्यायचे, आणि दाब दिल्यानंतर नेमकं काय होते तर ते आपल्याला त्या ठिकाणी विचारलं. These substances break into small pieces
or particle, such substances are said to be brittle. This property of the substance is called brittleness. जे सर्वसाधारणपणे हे जे काही असणार ते काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांना जर आपण त्या ठिकाणी पुरेसा अशा प्रकारचा जर दाब जर त्या ठिकाणी जर दिला आणि दाब दिल्यानंतर त्यांचं लहान लहान अशा प्रकारचे जे काही तुकडे असतील कण असतील त्याच्यामध्ये जर रूपांतर जर होत जर असेल तर असे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थाला आपण त्या ठिकाणी ठिसूळ पदार्थ त्या ठिकाणी म्हणतो किंवा दिस प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स इज कॉल्ड ब्रिटलनेस किंवा पदार्थाचा हा जो काही असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्मालाच आपण काय म्हणताना दिसतोय तर त्या ठिकाणी ठिसूळपणा त्या ठिकाणी म्हणतो ब्रिटलनेस म्हणजे काय ठिसूळपणा तर या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे खडू जो आहे तर तो खडू त्या ठिकाणी प्रेस केलेला आहे प्रेशर त्याच्यावर लावलेले प्रेशर जर लावलं तर आपल्या लक्षात येताना दिसतंय की खडू त्या ठिकाणी ब्रेक होताना दिसतो अजून ते असणारे जे काही पीस जे आहे तर ते पीस त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी प्रेस केले तर त्याचं त्या ठिकाणी छोटे छोटे अशा प्रकारचे असणारे जे काही पार्टिकल जे आहेत तर ते पार्टिकल त्या ठिकाणी तयार होतात दिसतात एवढं देन वी विल सी द नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स टेक अन आयर्न नेल ट्राय टू पियर्स ए कार्डबोर्ड सीट वेट मड अँड ए पीस ऑफ वूड युजिंग द नेल पण त्या ठिकाणी काय काय करायला सांगितलंय एक असणारा जो काही खिळा जो आहे तर तो खिळा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला सांगितलाय आता हा जो काही असणारा जो काही खिळा जो आहे तर तो खिळा त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि काय सांगितलंय ट्राय टू पियर्स ए कार्डबोर्ड सीट वेट मड अँड ए पीस ऑफ वूड युजिंग द नेल तो असणारा जो काही खिळा जो आहे तर तो खिळा घेऊन काय करायचं तर ते कार्डबोर्ड म्हणजे पुठ्ठ असेल दुसरं आपल्याला सांगितलंय वेट मड चिखलाचा असणारा जो काही गोळा असेल आणि दुसरं आपल्याला सांगितलंय लाकडाचा असणारा जो काही तुकडा जो आहे तर त्या तुकड्यामध्ये तो खिळा जो आहे तर तो खिळा काय करायला सांगितला आपल्याला पियर्स करायचा आहे म्हणजे घुसवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे व्हॉट हॅपन्स काय होईल आता काय होईल द नेल इझिली पियर्स वेट मड बट नॉट द पीस ऑफ द वूड तो असणारा जो काही खिळा जो आहे तर तो खिळा काय होताना दिसतो तो चिखलाचा असणारा जो काही गोळा जो आहे तर त्या चिखलाच्या गोळ्यामध्ये सहज त्या ठिकाणी आरपार जाताना दिसतो परंतु असणारा जो काही लाकडाचा असणारा जो काही तुकडा जो आहे तर त्या लाकडाच्या तुकड्यामध्ये तो खिळा त्या ठिकाणी घुसत नाही इट कॅन पियर्स द कार्डबोर्ड सीट विथ सम इफोर्ट त्याच्यानंतर आपल्या लक्षात येताना दिसतं की पुठ्ठा जो आहे तर त्या पुठ्ठ्यात सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये तो असणारा जो काही खिळा जो आहे तर तो खिळा त्या ठिकाणी काय होताना दिसतो घुसताना त्या ठिकाणी दिसतो व्हाय डज दिस हॅपन ते असं का त्या ठिकाणी घडतं पण आता काय का घडतं द हार्डनेस ऑफ ए सबस्टन्स इज डिटरमाइंड बाय हाऊ मच रेजिस्टन्स इट ऑफर्स टू द सबस्टन्स बीइंग पुश्ड थ्रू आता काय म्हटलेलं आहे की एखादा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थास किती विरोध करतो आता रेजिस्टन्स म्हणजे विरोध त्या ठिकाणी करतो यावर त्या पदार्थाचा असणारा जो काही हार्डनेस म्हणजे कठीणपणा जो आहे तर तो कठीणपणा त्या ठिकाणी ठरतो आता पुढे प्रश्न विचारला आपल्याला की विच इज द हार्डेस्ट नोन सबस्टन्स काय सांगितलेले की सर्वात कठीण अशा प्रकारचा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी कोणता आहे तुम्हाला माहिती आहे तर सर्वसाधारणपणे असणारा जो काही डायमंड जो आहे डायमंड म्हणजेच काय तर त्याला आपण त्या ठिकाणी हिरा म्हणताना दिसतो तर हा हिरा जो आहे तर तो हिरा त्या ठिकाणी सर्वात त्या ठिकाणी हार्डेस्ट अशा प्रकारचा त्या ठिकाणी सबस्टन्स जो आहे तर तो सबस्टन्स त्या ठिकाणी असणार आहे नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली पहा की स्ट्रेचर रबर बँड अँड लेट इट गो ऑर अप्लाय प्रेशर ऑन ए पीस ऑफ द स्पंज अँड रिलीज इट आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी असणारा जो काही स्पंज जो आहे तर तो स्पंज आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेला आहे पहा तुमच्या लक्षात येईल की सर्वसाधारण मी या ठिकाणी असणारा जो काही रबर बँड जो आहे तर तो रबर बँड या ठिकाणी मी दाखवलेला आहे आता काय काय दिसते आपल्याला तिसरी प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे की स्ट्रेचर रबर बँड अँड लेट इट गो ऑर अप्लाय प्रेशर ऑन द पीस ऑफ द स्पंज अँड रिलीज इट तर या ठिकाणी एक रबर बँड जो आहे आकृतीमध्ये दाखवलेलं आहे पहा
तर त्या आकृतीमध्ये असणारा जो काही रबर बँड जो आहे तर तो रबर बँड काय करायचं, स्ट्रेच करायचं. स्ट्रेच करायचं म्हणजे ताणायचं, आणि ताणून काय करायचं, सोडून द्यायचं. किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय की असणारा जो काही स्पंज जो आहे तर ते स्पंज काय करायचं, आपल्याला त्याच्यावर प्रेशर त्या ठिकाणी अप्लाय करायचं, आणि प्रेशर अप्लाय करून काय करायचं तर तो सोडून द्यायचं. का व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसतं, द रबर बँड अँड द स्पंज गो बॅक टू देअर ओरिजिनल सेप. तर आपल्या लक्षात येताना दिसतं आहे या ठिकाणी असणारा जो काही स्ट्रेच केलेला जो काही रबर बँड या ठिकाणी दाखवलेला आहे, हा जो काय असणारा जो काही रबर बँड जो आहे तो रबर बँड त्या ठिकाणी स्ट्रेच केला. स्ट्रेच केल्यानंतर आपल्या लक्षात येताना दिसतं आहे की पुन्हा त्या ठिकाणी तो सोडून जर दिला तर आपल्या लक्षात येताना दिसतं आहे तो रबर बँड जो आहे तर त्याची असणारी जी काही मूळची स्थिती जी आहे तर त्या मूळच्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी येताना दिसतो. किंवा असणारा जो काही स्पंज जो आहे तर तो स्पंज आपण त्या ठिकाणी दाबला, दाबल्यानंतर सोडून दिला तर पुन्हा काय होताना दिसतो, तर त्याच्या असणारी जी काही मूळची स्थिती जी आहे तर त्या मूळच्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी तो काय होताना दिसतो, परत येताना दिसतो. आता काय म्हटलेलं आहे की सम सबस्टन्सेस चेंजेस देअर शेप वेन ए फोर्स इज अप्लाइड ऑन देम बट रिटर्न टू देअर ओरिजिनल शेप अँड साईज वेन द फोर्स इज रिमूव्ड. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. जे काही असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांवर काय केलेले फोर्स जे आहे तर ते फोर्स त्या ठिकाणी अप्लाय केलं, म्हणजे बल जर त्या ठिकाणी जर लावलं तर काय होताना दिसते, चेंजेस देअर शेप म्हणजे त्यांचा असणारा जो काय आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी बदलतो. पुढे सांगितले पहा, बट रिटर्न्स टू देअर ओरिजिनल शेप अँड साईज वेन द फोर्स इज रिमूव्ह. आणि त्यांच्यावर लावण्यात येणारे जे काही बल जे आहे तर ते बल जर आपण त्या ठिकाणी जर काढून जर घेतलं तर त्यांचा असणारा जो काही मूळचा अशा पद्धतीचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार किंवा त्याचा शेप आणि साईज जो आहे तर तो पुन्हा त्या ठिकाणी मूळचा आकार त्याला त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसतो. अँड धीस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. आणि ही जे काही त्या पदार्थाचा असणारा जे काही गुणधर्म जो आहेत तर त्या पदार्थाच्याच गुणधर्माला त्या ठिकाणी आपण इलॅस्टिसिटी किंवा मराठीमध्ये त्याला शब्द दिलेले स्थितीस्थापकता ज्याला आपण इलॅस्टिक म्हणताना दिसतो, तर अशा पद्धतीचे असणारी जी काही पुढची प्रॉपर्टी जी आहे तर ती पुढची प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी दिली. बस नेक्स्ट, टेक ए फ्लॅट मेटल सीट ऑफ द साईज ऑफ ए नोटबुक. तर या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा काय करायला सांगितलं आपल्याला, की वहीच्या आकाराचा असणारा जो काही पत्रा जो आहे तर तो पत्रा काय करायचा आपल्याला तिरका धरायचा आहे. पता तिरका धरून काय करायचं आहे की टेक ए फ्लॅट मेटल सीट ऑफ द साईज ऑफ द नोटबुक, म्हणजे वहीच्या आकाराचा असणारा जो काही सपाट अशा प्रकारचा असणारा जो काही पत्रा जो आहे तर तो पत्रा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. होल्डिंग इट अँड अँगल पुट ए ड्रॉप ऑफ वॉटर हनी अँड गम ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द बोर्ड. अशा प्रकारचा असणारा जो काही पत्रा जो आहे तर त्या पत्र्यावर काय करायचं आहे पा, पाणी असेल, दुसरं आपल्याला सांगितलं हनी म्हणजे मध त्या ठिकाणी, किंवा तिसरं आपल्याला सांगितलं की डिंक असेल ज्याला आपण त्या ठिकाणी डिंक म्हणताना दिसतो किंवा गोंद म्हणताना दिसतो. याचा एक एक थेंब आकृतीमध्ये या ठिकाणी दाखवलेलं पहा त्या पद्धतीने काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी तो काय करायचा आहे एक एक थेंब वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या पत्र्यावर काय करायचं आहे टाकायचं आहे. पता पुढे ऑब्झर्व हाऊ दे फ्लो डाऊन. मग आता या ठिकाणी असणारं जे काही पाणी असेल किंवा मध असेल किंवा डिंक असेल तर त्या ठिकाणी ते कशा पद्धतीनं काय होताना दिसते, वाहताना दिसतं, तर याचं असणारं जे काही ऑब्झर्वेशन जे आहे तर ते ऑब्झर्वेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचं. लिक्विड फ्लो डाऊनवर्ड ऑन ए स्लोपिंग सरफेस. तर आपल्या लक्षात येताना दिसतंय द्रव पदार्थ जे आहेत तर ते द्रव पदार्थ काय होताना दिसतात, उतार जो आहे तर त्या उताराच्या दिशेने काय होताना दिसतात, वाहताना त्या ठिकाणी दिसतात. अँड धीस प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुइडिटी. आणि जो काही पदार्थाचा हा जो काही गुणधर्म जो आहे, लिक्विडचा हा जो काही गुणधर्म जो आहे, म्हणजे त्या ठिकाणी काय होताना दिसतात, हे जे काही द्रवरूप असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते द्रवरूप पदार्थ काय होताना दिसतात, उताराच्या दिशेनं त्या ठिकाणी वाहताना दिसतात. आणि हा जो काही पदार्थाचा असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर त्या पदार्थाच्याच गुणधर्माला काय म्हटलं आपण त्या ठिकाणी फ्लुइडिटी, म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आपण त्या ठिकाणी प्रवाहिता किंवा प्रवाही अशा प्रकारचा शब्द जो आहे तर तो शब्द त्या ठिकाणी आहे प्रवाही किंवा प्रवाहिता असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे द फ्लुइडिटी ऑफ एनी लिक्विड इज डिटरमाइन बाय हाऊ इझिली इट फ्लो.
आता हा एखादा असणारा जो काही द्रव जो आहे तर तो द्रव त्या ठिकाणी किती सहजपणे त्या ठिकाणी वाहतो यावरून त्याची असणारी जी काही फ्लुइडिटी म्हणजे प्रवाहिता जी आहे तर ती प्रवाहिता काय केली जाते ठरवली जाते. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.